ऐतिहासिक अहमदनगर जिल्ह्याचं नाव कुस्ती क्षेत्रात साता समुद्रा पार नेणारे ऋषितुल्य व्यक्तिमत्व म्हणजे डॉक्टर रवींद्र रभाजी कवडे. चंदनाप्रमाणे स्वतः झिजून दुसऱ्याला ज्ञान देणारे, वाऱ्याप्रमाणे सतत कार्यमान राहणारे, होकायंत्राप्रमाणे सर्व गुण संपन्न असणारे डॉक्टर रवींद्र कवडे यांचा 77वा वाढदिवस स्वातंत्र्य सैनिक जानकीबाई कवडे प्रशालेच्या वतीनं मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. प्रथम अंटालिया टर्की येथे पार पडलेल्या जागतिक कुस्ती स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करून देशासाठी सुवर्णपदकांची कमाई करणाऱ्या अहमदनगरच्या सुपुत्राने प्रथम दर्जाचे आंतरराष्ट्रीय कुस्तीपंच आणि प्रशिक्षक म्हणून जगभर कामगिरी बजावली आहे. 1980 रशिया येथे मॉस्को ऑलिम्पिक तसंच 1984 अमेरिका इथे लॉस एंजेलिसमध्ये निरीक्षक म्हणून त्यांनी योगदान दिलं. महाराष्ट्र शासनाचे क्रीडा आणि युवक सेवा विभागात जिल्हा क्रीडा अधिकारी, कांदिवली येथील शारीरिक शिक्षण महाविद्यालयात प्राचार्य म्हणून, तर महाराष्ट्र राज्याच्या क्रीडा व युवक सेवक येथे सहाय्यक संचालक पदावर काम केलं. प्रशालेच्या वतीने मुख्याध्यापक नंदकुमार लोणकर यांच्या शुभ हस्ते तसंच प्रशालेच्या संचालिका राजरवींद्र कवडे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा डॉक्टर रवींद्र कवडे यांचा सन्मान करण्यात आला. आज 20 ऑगस्ट, आज डॉक्टर रवींद्र बाजीराव कवडे यांचा वाढदिवस आहे. आज ते 77 वर्ष पूर्ण करून 78व्या वर्षामध्ये ते पदार्पण करत आहे. त्यांना त्यांचं आयुष्य हे सुख समाधान भरभराटीचं आणि आनंदाचं जावं अशी मी स्वातंत्र्य सैनिक जानकी कवडे प्रशालेचे पालक, विद्यार्थी आणि सर्व पंचक्रोशीतील नागरिक यांच्या वतीने मी त्यांना हार्दिक शुभेच्छा देते. डॉक्टर कवडे यांचं कार्य हे सर्व नगरकरांना माहीतच आहे. त्यांनी कुस्ती क्षेत्रामध्ये भारताचा झेंडा हा साता समुद्रापार त्यांनी पार केलेला आहे असं त्यांचं कुस्तीच्या क्षेत्रामध्ये योगदान झालेलं आहे. केवळ 21 दिवसाचं बालक असताना त्यांनी तुरुंग पाहिलेला आहे अशी व्यक्ती ही क्वचितच असेल असं मला वाटतं. त्यांनी गोरगरीब जनतेवर अतिशय नितांत असं प्रेम केलेलं आहे. त्यांचं शिक्षण क्षेत्रामध्येही अतिशय नाव उच्च स्तरावर आहे. त्यानंतर सामाजिक क्षेत्रातही त्यांची कामगिरी मोठी आहे आणि नागरदेवळे भागामध्ये कवडे नगर या नगराचा त्यांनी विकास केलेला आहे. त्यांना सर्वांच्या वतीने मी त्यांचं आयुष्य भरभराटी जावं अशी मी स्वतःने प्रार्थना. यावेळी प्रशालेच्या सहशिक्षिका उज्ज्वला घावटे, सुनंदा जावळे, शीतल वाघेला तसंच शिक्षक दीपक पंडित, सिराज खान, गणेश कवडे यांसह विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वातंत्र्य सैनिक जानकी कवडे प्रशालेमध्ये प्रशालेचे संस्थापक अध्यक्ष जागतिक कुस्तीपंच डॉक्टर रवींद्र कवडे साहेब यांचा वाढदिवस आपण मोठ्या आनंदाने या ठिकाणी साजरा करतोय. खऱ्या अर्थाने या ठिकाणी आनंद या गोष्टीचा वाटतोय की आपले मार्गदर्शक इंग्रजी विषयामध्ये तज्ज्ञ असलेले, त्याचप्रमाणे आपल्या शाळेमध्ये ज्या काही भौतिक सुविधा लागतात, मग ते पाणी असेल, इमारतीची सुविधा असेल, कुठल्याही उणीवा या ठिकाणी ते भासून देत नाहीत असे आपल्या प्रशालेचे संस्थापक अध्यक्ष माननीय डॉक्टर रवींद्र कवडे साहेब एक मार्गदर्शकाची भूमिका पार करत असताना त्यांना आज वयाचे 77 वर्ष पूर्ण होऊन 78व्या वर्षामध्ये ते आज पदार्पण करतायत आणि आपण या ठिकाणी सर्व विद्यार्थी, बालक, बंधू, भगिनी या ठिकाणी जमा झालो. या मागचा उद्देश असा आहे की आपल्या शुभेच्छातून त्यांना पुढील जे भावी आयुष्य आहे ते निरोगी, सुख समृद्धीचं आणि अशाच प्रकारचं प्रगतीपर जाऊ अशा शुभेच्छा या ठिकाणी आपल्याला द्याव्याशा वाटतात. यावेळी विद्यार्थ्यांनी गाणं सादर करून डॉक्टर कवडे यांना शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी प्रशालेच्या वतीनं आवारात वृक्षारोपण देखील करण्यात आलं. डॉक्टर कवडे साहेबांचा वाढदिवस करताना एक सामाजिक बांधिलकी म्हणून आपण या ठिकाणी वृक्षारोपण कार्यक्रम करत आहोत. प्रतिनिधी शशी लाटे, ब्युरो रिपोर्ट, मेट्रो न्यूज, अहमदनगर.